आता गावाकडे आलेलंच होतं तर म्हणलं की चला भांडी खरेदी करूयात। त्यासाठी आम्ही गावातील एका चांगल्या दुकानामध्ये आलेलो आहोत। मी, माझी बहीण, माझा भाऊ, आम्ही सर्वजण भांडी खरेदी करण्यासाठी आलेलो आहोत। आपण स्त्रियांना भांडी खरेदी म्हणलं की जिवाळ्याचा विषय, नाही का? भांडी म्हणजे जीव की प्राण असं वाटतं कधी कधी मला तरी। तर मी भांडी खरेदी करण्यासाठी आलेले होते, तर तुम्हाला दिसत असेल मस्त असे गोल डब्बे आहेत, खूप प्रकारचे तुम्हाला भांडी दिसत आहेत। तसेच तांब्याची भांडी, पितळेची भांडी ही सुद्धा भरपूर प्रकारची मी पाहिली तिथे। तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे, तांब्याची भांडी दिसते आहेत, पितळेची भांडी आहेत, स्टीलच्या कळशा आहेत, विविध प्रकारची अशी भांडी होती तिथे। मला घ्यायचं होतं ते म्हणजे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी एक छोटंसं ताट, तर ते मी पाहिलं। तुम्ही पाहत असताल की हातामध्ये माझ्या असे दोन प्रकारचे ताट आहेत, म्हणजे एक छोटा आहे आणि एक मोठा आहे। त्यामधील मी जे मीडियम साईजचं आहे ते प्रसादासाठी घेतलं, म्हणजे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी मी ते ताट घेतलेलं आहे। तुम्हाला दिसत असेल की दुकानामध्ये खूप गर्दी आहे। अशा प्रकारे खूप छान छान प्रकारची भांडी आम्ही पाहिली तिथे। वाटलंच मला बघतो पितळेची भांडी सुद्धा आम्ही पाहिली। त्याच्यामध्ये तिथे दोन प्रकारचे असे मी पातेले पाहिले, ते सुद्धा खूप चांगले होते। विशेष म्हणजे खूप जाड होते आणि क्वालिटीला खूप खूप म्हणजे खूपच चांगले होते। पितळेचं ताट सुद्धा मी पाहिलं, खूप छान असं ताट होतं। त्याच्यामध्ये अशा दोन वाट्या सुद्धा मी पाहिल्या, त्याची सुद्धा खूप चांगली क्वालिटी होती। तसेच एक कलश सुद्धा पाहिला, तो सुद्धा खूप सुंदर आणि आकर्षक होता। बघा, आमच्या राणी सरकारने आज केक आणलाय। मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी होती, त्यांना जमलं नाही यायला आमच्या राणी सरकारला, म्हणून त्यांनी आज सेलिब्रेशन करायचं ठरवलंय। छान असा केक आणलाय। आता आतमध्ये जाऊन आपण बघूया काय तयारी आहे, काय आहे ते। हे बघा, सगळेजण बसले तिथं। बापू आहेत, दाजी आहेत, अक्षय बसलाय, दाद्या, पप्पा सगळेच आहेत। आणि किचनमध्ये मम्मी सुद्धा आहे आणि प्रणाली आहे, दोघी जणी आहेत। आता तयारी यांची चालू आहे, झालेली आहे माहीत नाही, बघूया आपण थोड्या वेळात। ही सृष्टी फोटो काढते, तुम्ही नवरा बायकोनी ओळा एक साथ प्रणाली सनल होय होय दाजी तू तुम्ही दोघ एकत्र हो तर काय फॅमिली काय सगळीच फॅमिली आहे आपण। हा हा मुलं मुलं वे अच्छा अच्छा बरं ओके त्याला काय ओ जिजू साखर चारा हो असं म्हटलं थोडी थोडी चारा साखर परत जेवण पण करायचं अजून नाही तर साखरच पप्पांना चारा। चला रमेश भाऊ आणि ताई या आता चला चला लवकर झालं का बरं चल नाही नाही सनल आणि प्रणाली जाऊ देत ना पहिल्यांदा चल सर।
हे बघा, इकडे गिफ्टचा नवीन प्रकार आहे. एक जण काय देते, गावाकडे थम्सअप देते, थम्सअप. आणि ताई हे द्यायला लागलेत कॅडबरी, लहानपणीची आठवण. आता पुढल्या वर्षी पैसे जर बदल बघा पप्पा पाय पडा सांगते तिथे. कोणाचा बेत एकदम मस्त दिसतोय. आमच्या वहिनी आणि माझी बहीण या दोघींनी काहीतरी मस्त बेत केलेला दिसतोय. तर मग चला कोमल, काय बेत आहे दोघींनी सांगताल का मला? काय बनवलंय मस्त बेत? काय आहे? मासे फिश फ्राय केलंय का? आणि प्रणाली काय, तू काय करते? इथं काय ठेवलंय? रसाय, मटणाचा रस आहे का? अरे वा, मग गरमागरम मटणाचा रस्सा द्या की. मटणाचा रस्सा मस्त असा गरमागरम. त्याच्याबरोबर अजून काय आहे? चिकन आहे. चिकन पण बनवलंय? सुक्क चिकन आहे. कांदा आहे. अजून काय आहे? चपाती आणि भात आहे. हा, अजून काय, अजून काय विशेष बनवलंय का? हा, म्हणजे हे पूर्ण अशीच थाळी आहे ना? पूर्ण पूर्ण थाळी. बरं बरं, मस्त थाळी बनवले आज. काय करायला लागले दीदी? अरे बघ, मस्त असा रस्सा झालाय. हा रस्सा, रस्सा म्हटला रस्सा बघ. हा मस्त झालाय, मस्त झालाय बघ की. हा हो ग, छान झालाय. हा ना, आणि काय आहे ग? आता मस्त खायचं बघ. ह्याच्यामध्ये ना हा मासा आहे, हा फ्राय केलेला आहे. हो का? हा, आणि ह्यो हा जो रस्सा आहे तो आहे मटणाचा रस्सा केलेला आहे. इकडे हे बघ, चिकन सुद्धा केलेलं आहे, फ्राई चिकन आहे. अरे वा, भात आहे, चपाती आहे आणि कांदा सुद्धा आहे. अरे वा, हा गरम एकदम रस्सा उकळतोय इकडे. छानच. या सगळे जण खायला, मस्त खा, स्वस्त राहा.